लोक म्हणतात ना हा पोरगा चांगला नाही. बरं बाबा आम्ही वाईट, तुम्ही तरी कुठे लायकीचे. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावनो तुम्ही थंबनेल बघितलेच आहे आपल्या व्हिडिओची कशी आहे, तर त्यानुसार आपण हा व्हिडिओ जो आहे तो एडिट करणार आहोत. तर भावनो आपलं चॅनल हे यूट्यूबवरती नवीन असल्यामुळे तुम्ही चॅनलला जर का अजून सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबसमोरील जे बेल आयकनचं बटन आहे त्याला प्रेस करून त्याच्यासमोर एक घंटीचं ऑप्शन येईल आणि त्या घंटीच्या ऑप्शनवरती दाबून तुम्हाला ऑल करायचं ते, म्हणजे माझा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळेल आणि फर्स्ट व्ह्यू जे राहील ते तुमचंच राहील भावन. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही लाईक करायला विसरू नका. तर व्हिडिओचं जे मटेरियल राहील भावनं ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन मी. आणि आपण जो व्हिडिओ आहे तो हा काइंड मास्टर या ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. तर या काइंड मास्टर ॲप जर काही तुमच्याजवळ नाही तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर भावनं चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनं तुम्ही काइंड मास्टरच्या मेन विंडोवरती आल्यानंतर भावनं तुम्हाला बघा इथे प्लसचं जे साईन आहे या प्लसच्या साईनवरती क्लिक करून हा जो 3 नंबरचा रेशो आहे 1:1.1 हा घ्यायचा आहे. हा घेतल्यानंतर बघा तुम्हाला एक नंबरला बॅकग्राऊंड आहे तर हे बॅकग्राऊंड ब्लॅक घ्यायचं आहे तुम्हाला. हे ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आणि 7 सेकंदापर्यंत काहीतरी घ्यायचं आहे. आणि 7 सेकंदापर्यंत घेतल्यानंतर तुम्ही आधी ॲडो जो आहे तो ॲड करून घ्या. ॲड केला भावनं आणि तुम्हाला ॲडिओनुसार हा जो व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे. त्यामुळे मी एकदा ॲडिओ बघून घेतो तुम्हाला भावनं. ॲडिओ सांगतो मी कुठून घ्यायचं ना, नॉट बॅड हे जिथून येईल तिथं तुम्हाला स्टॉप करायचं आहे. ओके मी करून घेतो भावनं. भावनं आपला जो आहे तो थांबा एक मिनिट. हा तो बरोबर आलेला आहे, नॉट बॅड तिथपर्यंत आलेला आहे. आपण जो त्याचा रेशो आहे तो बरोबर घेतला आहे भावनो. तर हे इथपर्यंत घेतल्यानंतर तुम्हाला बघा एक PNG याच्यामध्ये ॲड करायचा आहे. हा PNG आहे भावनो, यालासुद्धा मी मटेरियलमध्ये ॲड करणार आहे. तर हा तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घ्या, काय अडचण नाही. हे हा जो PNG आहे हा खालच्या पूर्ण रेषेपर्यंत ॲड करायचा आहे. आणि हा ॲड झाल्यानंतर भावनो परत तुम्हाला मीडियामध्ये जाऊन तुम्हाला आता ही मीडिया ओपन करायची आणि ती ओपन केल्यानंतर तुम्हाला एक PNG मी देणार आहे. तर हा तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. एकदा फुल स्क्रीन भावनं याच्यामधून करायचं आहे पॅन आणि झूममधून. तर हा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं सेट करायचं आहे तुम्ही तसं सेट करून घ्या. मी बघा या प्रकारे सेट करणार आहे. तर हा मी सेट केला आहे. आणि हा जो आहे हा आपल्या सॉन्गपर्यंतच तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यासमोरचं ते कट करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर भावनं हे जे प्लसचं साईन दिसते तुम्हाला प्लस हे वरती याच्यात जाऊन तुम्हाला बघा हा झूमचा जो इफेक्ट्स आहे ट्रान्झॅक्शन झूम इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला हा झूमचा इफेक्ट घ्यायचा आहे. आणि हा जो 4 नंबरचा इफेक्ट्स आहे हा तुम्हाला इथे देऊन द्यायचा आहे. आणि हा दिल्यानंतर हा इफेक्ट दिल्यानंतर भावनं तुम्हाला हा जो खालचा PNG आहे तो बघा आपला जास्त झालेला दिसतो आहे. तर या ब्लॅक स्क्रीनवरती टच करून तुम्हाला असं ओढून घ्यायचं आहे आणि परत खालच्या स्क्रीनवर खालच्या PNG वरती दाबून हे जो कात्रीचा ऑप्शन आहे याच्यावरती दाबून हा उजव्या हाताला कट करून घ्यायचा आहे. तो कट बघा झालेला आहे भावनं आणि तो अशा प्रकारे दिसणार आहे. आपलं हे दोन हा जो फोटो आहे तो थोडा कमी झाला आहे, मी वाढून घेतो. हा शिल्लकचा भाग कापून घेतो. आणि भावनं आता तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट आपलं ॲड करायचा आहे याच्यामध्ये. तो बघा हाय मी मटेरियलमध्ये ॲड करणार आहे. हा तुम्हाला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती परत टच करून ब्लेंडिंगवरती जाऊन तुम्हाला हा स्क्रीन करून घ्यायचा आहे भावनो. या स्क्रीनवरती टच करून हा स्क्रीन झालेला आहे. आणि हा जो शिल्लकचा भाग आहे यालासुद्धा तुम्ही कट करून घ्या. हा कट केला आहे भावनो. आणि आता बघा भावनो हा जो PNG आहे आपला तुम्हाला आता डुप्लिकेट काय आहे, डुप्लिकेट
एक डुप्लिकेट, हा भावांनी मी डुप्लिकेट केलं आहे आणि याला असं समोर ओढून घ्यायचं आहे त्याच्यासमोर. माझ्या हा भावांनी इथे आला पाहिजे आणि परत त्याच्यावरती टच करून तुम्हाला बघा एक आधुनिक लेअर ॲड करायची. ती बघा भावांनो ही राही, हा रेड कलरचा जो आहे हा तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. हा बघा असा इथे खाली कोपऱ्यात ॲड करायचा, किंवा तुम्ही मधातसुद्धा करू शकता, काय अडचण नाही भावांनो. तुम्ही मधातही केला तरी चालतो, मी या साईडला कोपऱ्यात करतो. याला थोडं इथे केला आहे मी, याला वाढून घेतो. आणि बघा भावांनो आता तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती जाऊन हा जो ब्राईटनेस आहे तो तुम्हाला कमी करायचा आहे. मग हा ब्लॅक होईल, हा ब्लॅक झाला पाहिजे भावांनो, हा ब्लॅक झाला आहे. आणि याच्यावर याला बघा हा जो खालचा आपला जो PNG आहे हे नेम टॅग हे याला बघा असं पहिलं आडवं करायचं भावांनो. आणि याला हे जे डिलेटचं ऑप्शन आहे याच्यावरती चाबीचं ऑप्शन दिसते तुम्हाला की, याच्यावरती टच करायचं भावांनो. तुम्हाला याच्यावरती टच करून तुम्हाला थोडंसं पुढं व्हिडिओ बघून तुमचा बरोबर एक सेकंद समोर, फक्त एक सेकंद, एक सम एक सेकंद समोर भावांनो, तुम्हाला एक सेकंद समोर जाऊन हा तुम्हाला खाली ओढायचा आहे. आणि हा जो आहे हा बरोबर करून घ्यायचा आहे सरळ. आणि परत तुम्हाला इथे जाऊन इथे ब्रिंग टू फ्रंट हे ऑप्शन चूज करायचं आहे. आणि बघा भावांनो आता ते अशा प्रकारे दिसेल, अशा प्रकारे भावांनो ते ॲड झाला आहे. याला आपण थोडं वरतीच घेऊ. याला थोडं इथं घेतो आणि ओके भावांनो. तर आपला व्हिडिओ हा बऱ्यापैकी रेडी झाला आहे. अशा प्रकारे भावांनो आपला व्हिडिओ बनला आहे. हे PNG भावांनो तुम्ही तुमच्या याच्यानुसार ॲड करून घ्या, तुम्हाला जसा हवं आहे तसा. आणि परत त्या ब्लॅक स्क्रीनवरती भावांनो तुम्हाला टच करायचं आहे. आणि हे जे शेवटचा ऑप्शन आहे याला ऑन करून द्यायचं आहे. आणि परत याला पण या फोटोवरती पण क्लिक करून तुम्हाला हे जे ऑप्शन आहे हे ऑन करून द्यायचं आहे. हे बघा भावांनो हे बंद आहे त्याचे असं साईडला कोपरे बघा भावांनो, हे सध्या व्हाईटच आहे पण हे ऑन केल्यानंतर भावांनो जरा ब्लॅक होतं. ओके, याला या फोटोलासुद्धा ॲडजस्टमेंट जाऊन मध्ये जाऊन ब्राईटनेस तुम्हाला तुमच्यानुसार वाढवून घ्यायचा आहे किंवा कमी करा तुमच्या हिशोबानुसार. भावांनो मी बघा असं करणार आहे. ओके, तर भावांनो मी बरोबर करून घेतलं आहे माझ्या हिशोबाने. भावांनो तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करून घेऊ शकता, काय अडचण नाही. हा व्हिडिओ अशा प्रकारे बनला आहे भावांनो. आणि याच्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो हा ॲड करून घ्यायचा आहे. तुमचा जो काय लोगो असेल ना यूट्यूबचा, याला बघा तुम्ही भावांनो तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. किंवा बघा भावांनो याला पहिलं तुम्ही असं फुल करून घ्या, याची जी लेअर आहे ती पूर्ण वाढून घ्या शेवटपर्यंत. आणि वाढवल्यानंतर बघा भावांनो पहिले याला तुम्ही इथं ठेवा, तुमचा जो लोगो आहे त्याला भावांनो तुम्ही इथं ठेवून घ्या सेंटरला या नावाच्या फॉन्टच्या खाली. आणि परत तुम्ही काय करा त्या दुसऱ्या PNG टॅप करून शेवटपर्यंत जा आणि याला कात्रीच्या चिन्हामध्ये जाऊन हा जे 3 नंबरचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. आणि याला जो आहे याला मग नंतर भावांनो तुम्ही खाली ओढून घ्या. ओके, तर भावांनो आपला लोगो ॲड झाल्यानंतर तुम्हाला परत या फोटोवरती टच करायचं आहे. जो आपला जो हा फोटो आहे ना याच्यावरती टच करायचं आहे. आणि तुम्हाला एक व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, व्हाईट बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. आणि फुल करून घ्यायचं आहे तुम्हाला फुल, परत याला फुल टू स्क्रीन करून घ्या तुम्ही.
फुल टू स्क्रीन झाल्यानंतर भावांनो तुम्ही याला हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे भावांनो तुम्ही याला याच्यावरती या व्हाईटवरती क्लिक केल्यानंतर हे जे तुम्हाला इन ॲनिमेशन याच्या खालचं जे ऑप्शन आहे याच्यावरती टच करायचं आहे आणि हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे ब्लिंक स्लोच्या खालचं याच्यावरती टच करून हा इफेक्ट भावांनो याला द्यायचा आहे आणि परत याच्या अल्फावरती जाऊन याला थोडंसं तुमच्या हिशोबाने बघा तुमच्या हिशोबाने याला करून घ्या मग त्याच्यानंतर भावांनो अशा प्रकारे दे ओके. तर भावांनो आपला व्हिडिओ बनून रेडी झाला आहे. भावांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर भावांनो लाईक करा आणि चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भावांनो. तर भेटूया एका पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.